महायुतीची एकीकडे जागा वाटपाची बैठक सुरू असताना दुसरीकडे नाशिकमध्ये भाजप नेते दिनकर पाटील यांनी लोकसभेवरचा आपला दावा कायम ठेवलेला आहे. आपल्यासोबत दिनकर पाटील स्वतः आहेत. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाची मुंबईत चर्चा सुरू आहे, जागा कोणाला सोडायची, काय सोडायची, आणि तुम्ही दावा एकीकडे सांगताय, का नेमकं? आमचे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही आमदार परांजपेताई, सीमाताई, आमदार राहुल ढिकले, राहुल आहेर आणि जिल्हा अध्यक्ष शंकर वाघ, सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, या सर्व बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, विजयजी साने या सर्व कोर कमिटीने नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे. तसेच 20 मंडलाध्यक्ष लोकसभा मतदारसंघातले नाशिक, त्यांनी मागणी केली आहे. आणि आमचे 3 आमदार आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये आमची 20 नगरसेवक आहे, महापालिकेत नाशिकच्या 66 नगरसेवक आमचे, सिन्नर तालुक्यात आमचे सिन्नरमध्ये आमचे नगरसेवक आहे, इगतपुरीत आमचे. एवढी ताकद असताना दोन्ही वेळा यमनगोळ सेलला फक्त भारतीय जनता पार्टीनेच निवडून दिलेलं आहे, त्यामुळे आमची इतकी ताकद असताना आणि आम्ही ही जागा मागतो आहे. पण जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये जी जागा शिंदे गटाची आहे ती त्यांच्याचकडे ठेवावी अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते आहे. हे बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं माझं मला त्यांचं जे काम आहे, एक नंबर काम आहे, ते खूप चांगले आहेत. परंतु यमनगोडशी आता निवडून येणार नाही, यमनगोडशीनी 10 वर्ष काही कामकाज केलेलं नाही आहे. त्याच्या आता जो लोकांची जी त्याच्याबद्दल खूप नाराजी आहे, तर हे भारतीय जनता पार्टीला 100% कोणती एकसुद्धा जागा गमवायची नाही आहे. आणि त्यातली त्यात भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी खूप प्राबल्य असल्यामुळे आणि हेमंत गोडसे निवडून येणार नाही अशी जनतेची भावना आहे, त्यामुळे ही शीट न घालवता भारतीय जनता पार्टीनेच निवडणूक लढवली पाहिजे. एकीकडे आपण थेट जागेवर दावा करताय, दुसरीकडे आपले वरिष्ठ नेते दानवे साहेब म्हणतायत की वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय घेतील. मी सुद्धा तेच बोलतोय, वरिष्ठ जरी निर्णय घेणारे, पण आमची मागणी आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, वर्षानुवर्षापासून कामकाज करतो, आणि जर शीट घालवायची नसेल, शीट निवडूनच येणार नाही, हेमंत गोडसे निवडूनच येणार नाही, तर त्याला का जागा द्यायची? काल दानवे साहेबांसमोर तुम्ही आणि हेमंत गोडसे समोरासमोर येण्यावरून तुमच्यात तुतुमेमे झाली, तुम्ही त्यांना सांगितलं बाजूला सरका, कुठेतरी आत्तापासूनच दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू झालेत का? नाही नाही, हा वाद नव्हता. खरं हेमंत गोडसेला समजायला पाहिजे, मी जर उभा आहे, कोणती व्यक्ती जर उभी त्याच्यासमोर येऊन उभं राहणं योग्य नाही आहे. मी सुद्धा हेमंत गोडसे कुठं उभा असला त्याच्यासमोर जाऊ नये. हेमंत गोडसे खासदार आहे, हेमंत गोडसेनी तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपली जी मागणी आहे, आपला जो दावा आहे तो कायम आहे, वरिष्ठांपर्यंत या संदर्भातला निरोप गेलेला आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टीने मागणी केली आहे, त्यांच्यापर्यंत लेखी पत्र गेलेले आहे, लेखी पत्र दिलेले आहे. कोर कमिटी जेव्हा मागणी करते, मंडलाध्यक्ष मागणी करतात, तेव्हा सगळ्यांचा हा दावा आहे. खूप खूप धन्यवाद. दिनकर पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पक्षाचा आता नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर दावा असल्याचं ते म्हणत आहेत. आणि एकूणच हेमंत गोडसे जरी उभे राहिले तरी ते निवडून येणार नाही अशा पद्धतीचा एक इशारा देखील ते आपल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना देऊ इच्छित आहेत. त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत आता नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर काय निर्णय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.